इयत्ता चौथीच्या मुलांनो, तुम्ही कसे आहात? मी आशा करतो तुम्ही सर्वजण ठीकच असणार. मुलांनो, तुमच्याकडे आता भरपूर असा वेळ आहे, तर मुलांनो या वेळेचा चांगला असा उपयोग करा. मराठीचे रोज रीडिंग करा, रायटिंग करा. मुलांनो, आज आपण मराठीचे गाणे गाऱ्या गाऱ्या बिगोऱ्या शिकणार आहोत. मुलांनो, गाऱ्या म्हणजेच हेलस्टोन, हेलस्टोन म्हणजेच छोटेसे बर्फाचे तुकडे. तर मुलांनो, गाऱ्या गाऱ्या बिगोऱ्या हा लहान मुलांचा पावसात भिजत गोल गोल म्हणजेच राऊंडमध्ये फिरण्याचा एक गेम आहे. तर मुलांनो, आज आपण गाऱ्या गाऱ्या बिगोऱ्या हे गाणे शिकूया. प्रथम आपण गाणे गाऊया. गाणे पाचवे गाऱ्या गाऱ्या बिगोऱ्या ऐका व मना. टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचो साऱ्या, पकडून धरता विथून गेला, गाऱ्या गाऱ्या बिगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या बिगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या बिगोऱ्या. थर 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या बिगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या बिगोऱ्या. मुलांनो, आज आपण मराठीचे गाणे पाचवे गाऱ्या गाऱ्या बिगोऱ्या शिकणार आहोत. मुलांनो, गाऱ्या म्हणजे काय? गाऱ्या म्हणजे हेलस्टोन, बर्फाचे छोटे छोटे गोळे. तर गाऱ्या गाऱ्या बिगोऱ्या म्हणजे पावसात भिजत गोल गोल फिरण्याचा मुलांचा एक गेम. तर मुलांनो, आपण हे गाणे शिकण्याअगोदर चित्राचे ऑब्झर्वेशन करूया. मुलांनो, तुम्हाला चित्रात काय दिसत आहे सांगा पाहू. बरोबर, तर जोराचा असा गारा पडत आहे. मुले त्या गाऱ्यात खेळत आहेत. दोन मुले ते गाऱ्या उचलत आहेत. एक मुलगी आनंदात त्या गाऱ्यामध्ये नाचत आहे. मुलांनो, तुम्हाला एक घर दिसत आहे. त्या घरात त्या मुलांची आई त्या मुलांना पाहत आहे. आणखी काय दिसत आहे मुलांनो पहा. बरोबर, तर आकाशात ढग आले आहेत. ढग म्हणजे क्लाउड्स. वीज चमकत आहे आणि या गाऱ्यामध्ये दोन मोर आनंदात हॅपी होऊन नाचत आहेत हे आपल्याला या पिक्चरमध्ये दिसत आहे. तर मुलांनो, आता आपण हे गाणे रीड करूया. गाणे पाचवे गाऱ्या गाऱ्या बिगोऱ्या. टप 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 पडती गारा, पट 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 वेचू साऱ्या, पकडूनी धरता वितूनी गेल्या, गाऱ्या गाऱ्या बिगोऱ्या. गड 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 मेघ गरजती, चम 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 विजा चमकती, थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या बिगोऱ्या. थड 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊनी स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या बिगोऱ्या. तर मुलांनो, आता आपण प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया. पहिल्या दोन ओळी आहेत, टप 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 पडती गारा, पट 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 वेचू साऱ्या. टप 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 हा जेव्हा गारा जमिनीवर पडतात तेव्हा त्यांचा येणारा साऊंड आवाज. गारा गारा म्हणजे बघा मुलांनो, एक छोटे छोटे बर्फाचे गोळे तुम्हाला जमिनीवर दिसत आहेत, त्यांना
गारा म्हणजे हेलस्टोन बोलतात. पटपट पटपट म्हणजे क्विकली लवकर. वेचू वेचू म्हणजे निवडू उचलू. तर टपटप करत हा गारा पडत आहे, त्याचा साऊंड टपटप असा येत आहे. तर या सर्व गाऱ्या आपण लवकर उचलू, पटापट वेचू. नेक्स्ट दोन लाईन आहेत, पकडूनी धरता वितूनी गेल्या गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. पकडूनी म्हणजे पकडणे, वितूनी म्हणजे वितळणे म्हणजेच मेल्ट होणे. जेव्हा ह्या गाऱ्या जमिनीवर पडतात आणि जेव्हा त्या पकडायला जातात तेव्हा काय होतात, मेल्ट होतात, त्याचे पाणी होते. गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या, तर मुले काय करतात, त्या गाऱ्या परत पकडतात आणि हातामध्ये आल्यावर त्या गाऱ्याचे पाणी होते, वॉटर होते. मग मुले परत त्या गाऱ्या पकडतात. अशा प्रकारे मुलांचा गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या हा खेळ चालूच असतो. इथे साऱ्या व भिगोऱ्या हे रायमिंग वर्ड्स आहेत. नेक्स्ट दोन लाईन वाचूया. गडगड गडगड मेघ गरजती, चम 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 विजा चमकती. मेघ मेघ म्हणजे क्लाउड्स ढग. ते ढग कसे गरजत आहेत, ढगाचा साऊंड गडगड असा येत आहे. विजा विजा म्हणजे लाइटनिंग. ते विजा चमचम करत चमकत आहेत. नेक्स्ट दोन लाईन वाचूया. थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. मोर मोर म्हणजे पिकॉक. नाचती म्हणजे डान्स करणे. मुलांनो तुम्हाला इथे चित्रात दिसत आहे, पहा मोरांनी आपले फेदर्स पसरवले आहेत आणि तो आनंदात हॅपी होऊन या पावसात थुई थुई नाचत आहे. एकदम तो खुश आहे. मोर हा पक्षी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. अशा प्रकारे मुलांचा गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या हा गेम हा खेळ चालूच आहे. इथे गरजती चमकती व नाचती हे रायमिंग वर्ड्स आले आहेत. नेक्स्ट दोन लाईन वाचूया. थड 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते. तर मुले या गाऱ्यामध्ये खेळत आहेत त्यामुळे त्यांना थंडी लागली आहे. थंडी म्हणजे कोल्ड. त्यामुळे त्यांची आई त्यांना हाक मारत आहे. हाक मारणे म्हणजे कॉल करणे. आई म्हणजे मदर. तर मुलांना आईची हाक ऐकू येत आहे. नेक्स्ट दोन लाईन वाचूया. घरात जाऊनी स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. घर घर म्हणजे हाऊस होम गृह. स्वच्छ स्वच्छ म्हणजे क्लीन. तर मुले या गाऱ्यामध्ये भिजली आहेत त्यामुळे ते घरात जाऊन क्लीन होणार आहेत. अशा प्रकारे मुलांचा गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या हा गेम हा खेळ चालूच आहे. इथे वाजते व येते हे रायमिंग वर्ड्स आहेत. मुलांनो इथे काही शब्दार्थ दिले आहेत, त्यांचा आपण अभ्यास करूया. मेघ मेघ म्हणजे ढग. गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या म्हणजे पावसात भिजत गोल गोल फिरण्याचा मुलांचा खेळ. तर मुलांनो मी आशा करतो की मी शिकवलेली हे गाणे तुम्हाला समजले असेल. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.